आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा या निमित्ताने या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं एक महिनाभराच्या आतमध्ये विधानसभेची निवडणूक सामोरं जात आपल्याला सामोरं जायचं आणि विधानसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व कोणी केलं पाहिजे ही निवडण्याची वेळ आपल्या समोर एक महिनाभरामध्ये येणार आहे आपण गेले कित्येक वर्ष पहिले दोन हजार दोन सालापासनं तर या मतदार या जुन्नर तालुक्यामध्ये कार्यरत राहिल्या आणि या जुन्नर तालुक्यामध्ये काम करत असताना एक जिल्हा परिषद सदस्य या नात्याने काम करत असताना तालुक्याच्या आमदाराला लाजवली होती का एवढी कामं हे जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी आणली नुसती कामच आणले नाही तर संघटना भक्कम करायचं काम ताईंनी खऱ्या अर्थाने केलं आणि संघटना भक्कम करत असताना तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम ताईंनी सातत्याने केलं ताईंची कामाची पद्धत आपण पाहिली ताईंना कुठलंही काम सांगितलं तर हे काम माझं आहे हे काम स्वतःच आहे ताईंना मडचं काम सांगितलं ताई या ठिकाणीशी भांडताना हे मडचं ग्रा ग्रामस्थ असल्यासारखं भांडणार ताईंना चिलवाडीचं काम सांगितलं त्या कामासाठी ताई चिलवाडीचं काम चिलवाडीचं असल्यासारखं भांडणार प्रत्येक गाव माझं आहे प्रत्येक कार्यकर्ता माझा आहे असा समजून ताईने या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम केलं चार चार वेळा जिल्हा परिषद निवडून आला निर्णय मतदारसंघातून उभा राहून अत्यंत महत्वाची कामं करत असताना संघटना बांधण्याचं काम प्रामाणिकपणे त्यांनी केलं आणि एक महिला असून पुरुषांना लाजवती ती लाजवेल असं काम त्यांनी केलं परिणाम काय झाले कुणाचं ते राजकीय असूऱ्या आकांक्षा उभ्या राहिल्या आणि त्या राजकीय आकांक्षा उभ्या राहत असताना मगाशी मला या महिला या ठिकाणी बोलत होत्या मला असं वाटत होतं की तुम्हीच बोलावं खालूनही कुणीतरी महिलांनी बोलावं किंवा महिला असून सुद्धा वीस वर्ष अठरा वर्ष या तालुक्यामध्ये त्यांनी जे काम केलं आणि कुणाची तरी दृष्ट लागली आणि कोणाच्या तरी राजकीय आकांक्षामुळं आणि <coughs> कुणाच्या तरी महत्वाकांक्षेसाठी ताईंची पक्षातनं हकाल पट्टी झाली त्या पक्षासाठी ताईंनी रनर वेचलं आयुष्य वेचलं मगास या ठिकाणी आशिष भाऊने सांगितलं की ताई कोणत्या स्टेजला आजारी असताना अगदी शेवटची घडी समोर आलेली होती अशा प्रसंगामध्ये सुद्धा ताईंनी तालुक्याचा ध्यास सोडला नाही माझ्या तालुक्यासाठी काय करता येईल याची सातत्याने ताईंनी सगळ्यांकडून विचारपूस त्या त्या पद्धतीने करत होत्या ताईंना जरी त्या ताईंनी हा तालुका आपल्या मांडीवरती खेळवला ज्या पद्धतीने या तालुक्याला कार्यकर्ते उभे करायचा प्रयत्न केला मतदारसंघ उभे करायचा के प्रयत्न केला कामं करायचा प्रयत्न केला एका रात्रीमध्ये एका महिलेची एका पक्षातून हकालपट्टी केली की जी महिला महिलांचं प्रतिनिधित्व करीत होती आणि सक्षमपणे महिलांना महिलांचं नेतृत्व काही खऱ्या अर्थाने उभे करतात अशा पद्धतीने जर झालं तर इथून पुढे राजकारणामध्ये महिलांनी किती पुढं जायचं काय करायचं असा प्रश्न तयार होईल अशी परिस्थिती तयार झाली म्हणून माझ्या या ठिकाणी बसलेल्या महिलांना विरम अभिमान होणार की इथून पुढच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने ही लढाई तुम्ही स्वतः हातात घ्यायची ही लढाई जुन्नर तालुक्यातील सर्व महिलांनी हातात घ्यायची आणि ताईसाठी सर्वांनी कंबर कसायची अशाच पद्धतीने मी विवरती या ठिकाणी करतो पुरुष मंडळ या ठिकाणी आहेत तुम्ही म्हणाल नसतो ताईवरतीच बोलता परंतु खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वतः सांगतो मित्रांनो जुन्नर तालुक्यामध्ये विविध प्रश्न आणि विविध समस्या सोडवायचं काम ताईने या ता या पूर्वकाळामध्ये केलं तालुक्यासमोर अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत तालुक्याचे प्रश्न पिंपळगाव जोग्यापासून तर अनेक एम आय डी सीचे प्रश्न बाकी सर्व प्रश्न या ठिकाणी व्हा पोहोचायला केला जा जातो जा परंतु खऱ्या अर्थाने सध्या तालुक्यामध्ये गाजत असलेले दोन प्रश्न या ठिकाणी आहेत एक कॅनॉलचं कार्यालय आणि निर्णयात दिल्या जाणाऱ्या प्रलोभनं हे दोन प्रश्न सध्या तालुक्यामध्ये गाजत आहेत तालुक्यामध्ये जे कार्यालय या ठिकाणी पिंपळगाव जोगा धरणाचं मेंटरचं कार्यालय होतं ते कार्यालय इथून नारायणगावी ठिकाणून या ठिकाणहून बा गेलं ते आळकुट या ठिकाणी गेलं पिंपळगाव जोगा या प ह्या भागासाठी असणाऱ्या समस्या या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला अळकुटपर्यंत जावं लागेल अशी परिस्थिती तयार झाली याच्यावरती अनेक पद्धतीने आंदोलनं सुरू झाली अनेक त्या ठिकाणी बसले तर आळे फाट्यावर चुकून बसले आमच्याकडं आळे फाट्याला सध्या फार मोठं राजकीय महत्त्व आलेलं आहे कारण आमच्या आमदार साहेब आपले आमदार साहेब आळे फाट्याच्या जो फार मोठं राजकीय महत्त्व आलं आहे त्या ठिकाणी कुणी ठिया आंदोलन घेऊन बसलं ताईने बाकी प्रशासकीय माध्यमातून काम सुरू ठेवायचा प्रयत्न केला <coughs> परंतु हा जो प्रश्न आहे या निमित्ताने मला काही प्रश्न माझ्या समोर या ठिकाणी उभे राहिलेत जर मला थोडीशी खंत वाटते आणि थोडंसं या ठिकाणी अभिमानाने सांगायचं वाटतं की जर ताई जर या तालुक्याच्या आमदार असत्या तर पिंपळगाव जोगा कालव्याचं कार्यालय हे आळकुटी या ठिकाणी जाऊ शकत नव्हतं या महिलेले अधिकाऱ्यांचे भांडून सगळ्यांचे भांडून आंदोलन नसते करत बसले अधिकाऱ्यांचे भांडून हे कार्यालय तालुक्यामध्येच ठेवलं असतं काय यापूर्वीचा आदिवास या यापूर्वीचा या इतिहास यापूर्वी जी जी कार्यालय तालुक्याला मंजूर झाली मग ते आदिवासी विकास उपयोजनेचं कार्यालय असो प्रांत ऑफिसचं कार्यालय असो एम एस सी बीचं कार्यालय असो आर टी ओचं कार्यालय असो या पूर्वीच्या काळामध्ये ही सर्व कार्यालय आंबेगाव या हो ठिकाणी जुन्नर तालुक्याला वास्तविक जुन्नर तालुक्याची लोकसंख्या जुन्नर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती मोठी असताना सुद्धा ही कार्यालय आंबेगाव या हो ठिकाणी गेली त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे ते, ते कार्यालय त्या ठिकाणी गेली आणि आता तर अशी परिस्थिती झाली की आपल्या तालुक्यात कार्यरत असले कार्यालय सुद्धा दुसऱ्या तालुक्यात जावे लागले ला। आणि याच्यासाठी खऱ्या अर्थाने सक्षमपणे काम करणारा माणूस त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आशा त्यांची फार मोठी गरज आहे या निमित्तानं अधिक तर काही बोलणार नाही बरंचसं काही बोलायचं या ठिकाणी नानांनी सांगितलं की मेळावे सुरू झालेत हा फक्त एका गटाचा मेळावा आहे या पुढच्या काळावधीमध्ये गटांचे मेळावे या ठिकाणी संपन्न होणार आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे की हा बा खऱ्या अर्थाने महेंद्र सदाकाळ असतील पंडित मेहमान असतील आमचे गोलप महाराज असतील त्या विशाल बनकर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील मित्रांनो मी तुम्हाला धन्यवाद देतो सगळ्यांची नावं मी या ठिकाणी घेऊ शकत नाही आणि या तळागाळातील सर्व जनता विशेषतः महिला प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की अत्यंत अल्पवेळामध्ये एवढा मोठा मेळावा या ठिकाणी आपण घडून आणलात मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो <laughs> आता इथून पुढच्या कालावधीमध्ये अनेक प्रबोधन सुरू होतील साड्या वाटल्या जातील टी शर्ट वाटल्या जातील निर्नाळ्या गोष्टी केल्या जातील प्रब्ल दाखवले जातील परंतु माझी विनंती आपल्या सर्वांना एकच आहे आपलं भवितव्य ठरवायचं असेल आणि भवितव्याच्या दृष्टीने या अनेक माणसांच्या पट्ट्यावरील काही प्रश्न प्रामुख्याने सोडवायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला आशातैन आमदार करणं ही आपल्या भागाची गरज आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहावं एवढीच आव्हान आपल्याला करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र